वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरात अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकून कटाई केलेले गोवंशाचे अवयव जप्त केले असून 5 बैलाची सुटका केली आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून गोवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची हत्या होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाशिमचे SDPO डॉक्टर पवनकुमार बनसोड आणि ठाणेदार अनिल ठाकरे यांनी रिसोडमधील मोमिनपुऱ्यात चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर धाड टाकली. यावेळी अवैधरित्या कटाई केलेल्या गोवंशांचे मोठ्या प्रमाणात अवयव जप्त केले असून काही वेळात कापल्या जाणाऱ्या 5 बैलांची मुक्तता केली. या प्रकरणी शेख जफार, शेख अफसर आणि शेख जखीर, शेख मोहम्मद या 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गोवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज सकाळी आम्हाला एक गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली होती की मोमिनपुरा येथे काही गोवंश कापण्यासाठी आणलेले आहेत आणि एका रूममध्ये डांबून ठेवलेले आहेत. त्याप्रमाणे SDPO साहेबांनी स्वतः खात्री घेतली, ते स्वतः आले, त्यांनी त्यांच्याकडे असलेली खबर आणि आम्ही तिथे रेड केली मध्ये आम्हाला 5 गोवंश, 1 वासरू आणि 4 बेंडमून आले आणि ते ताब्यात घेतले आम्ही. आणि तसंच तिथे काही ताजे काही शिंग सापडले, हाडं सापडले, ते आम्ही वैद्यकीय अधिकारी आमचे व्हेटनरीचे त्यांच्याकडे परीक्षण देणार आहे. ते आमच्यासोबतच होते. पंचनामामध्ये आम्ही ताब्यात घेतले आहे आणि गोवंश जे आहे त्याचा कोणी मालक नसल्यामुळे आणि आम्ही आरोग्य पण ताब्यात घेतलं आहे तर ते आम्ही गोवंश आम्ही याच्यामुळे गोशाळेमध्ये हे ठेवणार आहे, सुखरूप ठेवणार आहे. वाशिम जिल्ह्यात पाळीव जनावरे चोरून नेणारी मोठी डोळी असून त्यांची अवैधरित्या कत्तल केली जात असल्याचे या घटनेवरून अधोरेखित होत आहे. या गोवंश चोरणाऱ्या टोळीचे पाळेमोडे उकडून टाकत अवैधरित्या कत्तल करणाऱ्यावर अंकुश घातल्यास गोवंश हत्याबंदी करण्यात यश मिळेल. सर्वप्रथम आपले आदरणीय साहेब ठाकरे साहेब यांचं अभिनंदन आणि धन्यवाद, कारण की यांनी आज सकाळी जो गोवंश पकडलेला आहे अत्यंत महत्वपूर्ण कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाईला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि असेच पुढे गोवंश वाचवण्यात येतील अशी साहेबाकडून मी परीक्षा घेतो आणि पुन्हा त्यांच्याकडून सुद्धा अशी आशा आहे की असेच काम इथं करतील. आणि हे जर काम झालं तर हिंदू आणि मुसलमान या लोकांचा एक मेलमिलाप होईल आणि कुठेच काही भांडण दंगल होणार नाही, कारण गाय वाचली तरच आपण वाचू, नाही तर कोणीही वाचणार नाही. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी सुरेश गिरी, रिसोड, वाशिम.